24 धावांचं होतं. त्या 24 धावांची भरपाई करण्यासाठी चांगली साथ हवी आहे सुरुवातीच्या फलंदाजांची, म्हणजेच अजिंक्य खेरे आणि शुभम सुतारची पाहूया, ती साथ मिळते का टीम महाळुंगेला. पहिला चेंडू हाताळण्यासाठी बॉलर तयार. चला, दोन्ही कॅप्टन्स आलेले आहेत, आपण टॉस बॉक्समध्ये करूया टॉस. सुयेशजी कुळे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. मी मान्यवरांना विनंती करतोय, आपण पोहोचायचं आहे टॉस बॉक्समध्ये सन्मान्य सुयेशजी कुळे. दरम्यान पहिल्याच बॉलवर पहिला धक्का बसतोय, गोल्डन डक वर फलंदाज बाद होतोय, विकेट डाऊन. सन्माननीय अप्पा ठाकूर आणि सन्माननीय सुयेश कुळे, आपण असं देखो आपण पोहोचा टॉस बॉक्समध्ये. त्या ठिकाणी दोन्ही कॅप्टन्स रेडी आहेत, बावधन आणि पुनावळे दोन्ही कॅप्टन्स रेडी आहे. आपण हा प्री क्वार्टरचा सामना पुढचा पाहणार आहोत, त्याच्या नाणेफेकची प्रक्रिया असणार आहे. सन्माननीय पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये आपण तो टॉस क्लिअर करतोय. खूप चांगलं वातावरण या ठिकाणी आपण अनुभवत आहोत भुकुम नगरीमध्ये. खरं तर आजूबाजू डोंगराळ प्रदेश आहेत, तरी देखील हवेचा प्रभाव फलंदाजांना कुठेतरी फायदा देऊन जाते. सकाळपासून आपण पाहतोय फलंदाजांसाठी नंदनवन असलेले हे मैदान, फलंदाज देखील मनसोक्त आनंद घेत आहेत. चांगल्या स्ट्रोकचा वापर त्यांच्या वतीने आपण सकाळपासून पाहतोय. पण या ठिकाणी या डावामध्ये 61 धावांचा पाठलाग करण्यासाठी पहिल्याच बॉलवर विकेट मिळवलेलं आहे निलेश धनावडे या गोलंदाजाने. सर्कलच्या आतमध्येच कॅच कम्प्लीट झाला. नवी मीटर मैदानाच्या आतमध्ये हरी 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 पाडाळे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील स्ट्राईक अगेनला. सकाळपासून चांगला खेळ हरी पाडाळे यांचा राहिलेला आहे आणि त्याचमुळे एक प्रॉफिटेबल असेट आहेत या संघाचे महाळुंगेचे. आणि पाहूया त्याच ठिकाणी प्रयत्न कसा होते. नाणेफेक जिंकलेली आहे पुनावळेने का बावधन? हां, पुनावळे संघ नाणेफेक जिंकून, हां मी सांगतो त्यांनी फलंदाज घेतले असे. पुनावळे संघ एक्सपिरियन्स, मागच्या दोन सामन्यांपासून ते टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारतात आणि आता पुन्हा एकदा टॉस जिंकलेत आणि टॉस जिंकून फलंदाजीचा स्वीकार त्यांनी केलेला आहे. तर जाऊया चालू असलेल्या सामन्याच्या दिशेनं. दोन चेंडूचा खेळ संपलाय, धावसंख्या अजूनही सुरू झालेली नाही आहे. पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर डॉट हरी पाडळे तुम्हाला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत त्यांच्या वतीनं चांगला अप्रोच राहिलेला आहे, एक पॉझिटिव्ह माइंडसेट त्यांचा आपण नेहमीच पाहिलाय. हरी हो पाय चालले नाही आहेत, पाय चालायला हवेत. बॅकफूटला बॅलन्स जरूर केलं होतं पण थोडीशी पायांची हालचाल आवश्यक आहे. बॅट्समिन खूप चांगला आहे हरी यांचा, पण सोबतच पायांची हालचाल महत्त्वाची आहे. स्ट्रोक खेळताना स्क्वेअर ऑफ द विकेट जेव्हा तुम्ही खेळता, स्ट्रोकला जागा देण्यासाठी तुम्हाला बॅकफूटवर जाऊन पायांची हालचाल करायची असते. ती जागा मिळाली नाही स्ट्रोकसाठी, त्याचमुळे अगदी क्लोज टू द बॉडी हा बॉल आला आणि दरम्यान येतोय हा डॉट. बॅक टू बॅक तीन डॉट, चांगली सुरुवात निलेची पाहायला मिळते. आपल्या संघाला चांगला अप्रोच, चांगला स्टार्ट. फुलर लेनचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, अजून एक डॉट. चार चेंडू तुम्हाला पाहायला मिळतात. बघा या ठिकाणी प्रत्येक दिवशी आपण लकी ड्रॉच्या माध्यमातून एक सायकल देणार आहोत, त्याचमुळे 10 रुपयाचं एक तिकीट आहे. आणि काय 10 रुपये म्हणजेच काय, एक वडापाव कमी खाल्ला तर फिटनेस सुद्धा राहील, पण एक सायकल जिंकण्याची संधी आहे. आणि मी इकडे बघतोय एक एक जण 500-500 रुपयाची तिकीटं काढतायत, तर विचार करा अजूनही तिकीट्स आहेत आमच्याकडे. तर शेवटच्या सामन्याच्या वेळी आपण ती लकी ड्रॉ काढणार आहोत सायकलसाठी. लगातार 5 डॉट, म्हणजेच पुढचा बॉल जर डॉट आला तर निर्